ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा. सर्व कामगारांना 100% वेतन देण्याकरिता युवा स्वाभिमानीचा जाहीर पाठिंबा. दिनांक 7 सप्टेंबर 2020 रोजी सुरू झालेल्या गिरणी कामगार संघ यांच्याद्वारे लॉकडाऊन काळापासून बंद पडलेली फिनले मिल लवकरात लवकर सुरू करणे तसेच लॉकडाऊन काळामध्ये सर्व कामगारांना 100% वेतन देण्याकरिता तसेच आपल्या न्याय मागण्या पूर्ण करण्यास होत असलेल्या बेमुदत साखळी उपोषणास बसले आहेत. सदर उपोषणास अमरावती लोकसभेच्या खासदार माननीय सौनवणीची राणा यांनी कामगारांच्या मागण्या दिल्ली येथील लोकसभा अधिवेशनात प्रश्न उचलणार आहेत आणि युवा स्वाभिमानी पक्षाचे पदाधिकारी या पत्राद्वारे कामगारांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहेत. तसेच कामगारांच्या मागण्या पूर्ण होण्यास युवा स्वाभिमानी पक्षातर्फे आम्ही सर्वतोपरी प्रयत्न अवश्य करू करिता जाहीर पाठिंब्याचे पत्र कामगार संघटनेच्या सुपूर्द करीत आहोत. जितू भाऊ दुधाणे जिल्हा अध्यक्ष तथा स्वीय सहाय्यक जिल्हा प्रवक्ता संपर्क प्रमुख बंटी भाऊ केजरीवाल रवींद्र गवई अनुष्काताई बेलोरकार कैलास गणेशी राहुल वानखडे पिसुभाई गिरज बुंदुले जावेद खान हरीश शिंपी अमोल धोत्रे मुन्ना पेटकर नितीन यादव विपुल वासनकर दीपक फुकट अजिंक्य अभ्यंकर आकाश तंत्रपाड़े रामेश्वर भाऊ वानखडे उपस्थित होते. और माननीय आमदार रविवार राणा इनके आदेश से हमारे अचलपुर विधानसभा संपर्क प्रमुख बंटीबाऊ केजरीवाल इनके नेतृत्व में आज ये जो हमने फिनले मिल जो कामगारों का जो आज जो उपोषण चालू है फिनले मिल के सामने इनको जाहिर पाठिंबा हमने घोषित किया है. हमारी इनके जो फिनले मिल के जो कामगारों की जो मांगनी है उस मांगनी को जल्द से जल्द पूरा किया जाए, उनको 100% वेतन दिया जाए. लॉकडाउन के समय से जो उनका पेमेंट बंद है, वेतन बंद है, वो पूरा अरियर्स का थक बाकी वेतन उनको जल्द से जल्द दिया जाए. ये फिनले मिल जल्द से जल्द चालू की जाए और कामगारों को न्याय दिया जाए. इसके लिए ये सारे कामगार आज अपना परिवार को छोड़ के आज बैठे हैं. ये जो फिनले मिल है ये कामगारों के पसीने से मेहनत से चलने वाली मिल है और ये फिनले मिल को लाने का श्रेय भी इन्हीं कामगारों को जाता है. इनका ही हक है, इनकी मजबूत बुलंद आवाज के कारण ये मिल यहाँ पे स्थापित हुई है. इसलिए कामगार के साथ अगर अन्याय होगा अत्याचार होगा तो युवा स्वाभिमान पक्ष सड़क पर उतर कर आंदोलन करेगा. आज हमने जाहिर पाठिंबा दिया है, माननीय खासदार ने हमें आश्वासन दिया है कि वे केंद्रीय स्तर पर मंत्री लेवल पर वहाँ पर वरिष्ठों से चर्चा करके जल्द से जल्द इस मिल को चालू कराने के लिए प्रयास करेंगी. और युवा स्वाभिमान पक्ष हमेशा कामगारों के साथ खड़ा है. हमारे बंटी भाऊ केजरीवाल जो संपर्क प्रमुख है स्वाभिमान पक्ष के पिछले 10 साल से 20 साल से सामाजिक कार्य कर रहे हैं और हमेशा ही सच्चाई के साथ रहते हैं, गरीबों के साथ कामगारों के साथ में रहते हैं. इसलिए आज हमने जाहिर पाठिंबा दिया है और आने वाले समय में भी युवा स्वाभिमान पक्ष यहाँ पर कामगारों के साथ रहेगा, खड़ा रहेगा और कामगारों को न्याय दिलाने के लिए हमारा हमेशा इनको समर्थन जाहिर रहेगा. धन्यवाद. कामगार हितासाठी युवा स्वाभिमानीने जो पाठिंबा दिला आहे त्याचं खरंच स्वागत आहे. कारण सर्व स्तरावरून जिथपर्यंत प्रयत्न होणार नाही तिथपर्यंत रोजगाराचं एकमेव साधन असणारी अचलपूर जुळवा परतोळा जुळवा नगरीतील जी मिल आहे ती चालू करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करावाच लागेल. त्याकरिता सर्व संघटना आपल्या शहरातील सर्व मंडळं मी तर सर्वांना आवाहन करेन की सर्वांनी इथे येऊन जर सहकार्य केलं तर या शहराची जी सुबत्ता ज्यावर निर्भर आहे ज्या गोष्टीमुळे या शहरात एक चांगलं नवचैतन्य निर्माण झालं, अर्थव्यवस्था सुधारली, अशी ही फिनले मिल जरी इथे पगार कमी असले परंतु एका उद्योगावर अनेक लोकांचे रोजगार निर्भर असतात आणि अशा परिस्थितीत ही मिल बंद होणं आणि कोरोना महामारीमुळे तसाच सर्व जनसमुदाय आज त्रस्त आहे आणि अशा परिस्थितीत कोरोनानं मिल्यापेक्षा या उपासमारीनं मरणं म्हणजे अतिशय दुरावस्था आज आपल्या शहराची आणि आमच्या कामगार बंधू आणि त्यांच्या परिवाराची झाली आहे. आणि अशा परिस्थितीत युवा स्वाभिमानीनं जो आम्हाला पाठिंबा दिला मी आदरणीय नवनीतजी राणा आणि आदरणीय रविभाऊ राणा यांना विनंती करेन की आपल्या स्तरावर आपणसुद्धा प्रयत्न करावा. आम्ही परवाच्या दिवशी आमचे अनिलजी बोंडे साहेब माजी कृषी मंत्री व आमच्या जिल्हा अध्यक्ष निवेदिताताई दिगडे चौधरी आणि आमचे सगळेच जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा यामध्ये चांगलं काम करू राहिले. गडकरी साहेबांनी सुद्धा एक पॉझिटिव्ह याच्यात आपल्याला दिलं आहे. त्यांनी जर
ह्या मिलचं प्रोडक्शन जर होत नसेल किंवा कोणी माल विकत सध्या घ्यायला तयार नसेल तर आम्ही खादी ग्रुप खादी ग्राम उद्योगला जो धागा लागतो तो धागा आम्ही इथून घेऊ तरी हा मिल चालू करू असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. आणि तशा पद्धतीचं प्रपोजल पॉझिटिव्ह प्रपोजलसुद्धा माननीय जनरल मॅनेजर यांनी त्यांना दिलं. त्यांना 2 घंटे गडकरी साहेबांनी बसून ठेवलं आणि ते प्रपोजल स्मृती इराणी आणि खादी ग्रामोद्योगच्या नावाने बनवून घेतलं आहे. परंतु हे सगळं झाल्यावरही इथल्या राजकीय नेत्यांचं हे कर्तव्य आहे की राजकारण न करता त्यांनी या मिल चालू करण्यामध्ये पूर्ण आपली ताकद झोकली पाहिजे. वास्तविक पाहता हा मिल याच्या आधी चालू होऊन जायला पाहिजे होता परंतु वरच्या लेवलवर आता इथे मिनिस्टर आहेत सगळ्याच पद सगळे म्हणजे मोठे मोठे इथं पदाधिकारी आहेत. मिनिस्टर म्हटल्यावर फिनले मिल प्रबंधनाशी चर्चा करण्याची काहीच गरज नाही. त्यांनी सचिव लेवलवर चर्चा करायला पाहिजे होती. CMD आणि उच्च लेवलवरचे जे मंत्री आहेत वस्त्र उद्योग महामंडळाचे वगैरे यांच्याशी जर चर्चा झाली असती हा मिल चालू होणं काही कठीण नव्हतं. परंतु दिखाने के दात अलग और बाकी जो करना है वो अलग अशी परिस्थिती आपल्या इथची आहे. राजकारण आता कसं आहे राजकारणाबद्दल मी बोलणार नाही कारण हा राजकीय स्टेज नाही आहे. पण कामगारांच्या हितासाठी सर्वांनी जे सहकार्य दिलं त्यांचं मी खरंच ऋणी आहे आणि कामगारांचा परिवाराचा त्यांना सर्वांना आशीर्वाद लावेल. आणि त्यांचं हे सहकार्य खरंच या शहराच्या विकासात अतिशय मोलाचं पाऊल ठरेल. आणि आज बंटी भैयाच्या ताई गणेशकरजी आणि बाकी सर्व लोक जे आले मला खरंच अतिशय आनंद झाला. मी गिरणी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या वतीनं त्यांचा आभारी आहे आणि मिल चालू करण्यात त्यांनी जो हे पाऊल उचललं त्यांचं मी खरंच स्वागत करतो. बंटी भाई आपली काय प्रतिक्रिया? हमारे जिले के मार्गदर्शिका खासदार नवनीत राणा महिला की बुलंद आवाज विदर्भ की नेतृत्व करने वाली और बंडेरा विधानसभा क्षेत्र के आमदार लोकप्रिय आमदार रवि राणा जी इनके मार्गदर्शन में हमारे जो जिला अध्यक्ष है जीतू भाऊ दुधाने जो PA है उनके शिक्षक सहायक है और हम सब युवा स्वाभिमान कार्यकर्ता आज यहाँ पर कामगार जाहिर पाठिंबा घोषित कर रहे हैं. दिनांक 7/9/2020 रोजी सुरू झालेला गिरणी कामगार संघ भारतीय मजदूर संघ याचे धारा लॉकडाऊन काळापासून बंद पडलेली फिरणे मिल लवकर सुरू करणे तसेच लॉकडाऊन काळामध्ये सर्व कामगारांना 100% वेतन देण्याकरिता तसेच आपल्या न्याय मागण्या पूर्ण करण्यात होत असलेला बेमुद्दत सकाळी उपोषण बसलेले आहे. सदर उपोषण अमरावती लोकसभेचे खासदार माननीय खासदार नवनीतजी राणा यांनी कामगारांना मागण्या दिले याची लोकसभा अधिवेशन जो लोकसभा अधिवेशन होगा उसमें अपनी जो खासदार मैडम है वो आवाज़ उठाएंगी और उन्होंने भी कई मिनिस्टरों से लोकसभा के अंदर भी और सब वस्त्र उद्योग मिनिस्टर से भी संपर्क करे हैं. ये बातचीत के अंदर लॉकर यानी कामगार जो यूनियन है इनको न्याय जरूर मिलेगा और ये डबल से काम पर लगेंगे और हिंद्रे मिल डबल से चालू होंगे. RCB 24 न्यूज करता राज्य भास्करी अमरावती.